वेगवेगळे प्रकल्प उभारून बिद्री साखर कारखान्याला आर्थिक स्थैर्य मिळवून देत अध्यक्ष केपी के पी पाटील यांनी बिद्री गावाचं नाव देशपातळीवर उंचावलं परंतु विरोधकांनी केवळ राजकीय द्वेषातून कारखान्यावर आरोप करून बिद्रीची प्रतिमा मलिन केली कारखान्याची आणि गावाची बदनामी करणाऱ्या विरोधी आघाडीला या निवडणुकीत थारा देऊ नका असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागल तालुक्यातील बिद्री इथं श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते कागल तालुक्यातील बिद्री इथं श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारसभेचं आयोजन केलं होतं यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केपी पाटील यांची जोरदार पाठराखण केली के पी पाटील यांनी कारखान्याला ऊर्जितावस्था मिळवून दिली त्यामुळेच बिद्री गावाचा नावलौकिक वाढला त्यामुळे विरोधकांनी राजकीय द्वेषापोटी कारखान्यावर बिनबुडाचे आरोप करून बिद्रीची प्रतिमा मलिन केली अशा विरोधी आघाडीला या निवडणुकीत नका असं आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केलं तर कारखान्याचे सभासद पाटील यांच्या हाती पुन्हा सत्ता सोपवतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला अध्यक्ष के पी पाटील यांनीही विरोधकांचा समाचार घेतला राजकीय स्वार्थानं आंधळे झालेले विरोधक एका चांगल्या संस्थेची बदनामी करतायत त्यातून त्यांनी बिद्रीकरांचाही अपमान केलाय त्यामुळे बिद्रीचे नागरिक सत्ताधारी आघाडीच्या विजयाचे शिल्पकार ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केलं व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई भैया माने नवीद मुश्रीफ गणपतराव फराकटे प्रवीण भोसले डीएम चौगुले यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते सभेला माजी सभापती जयदीप पवार सरपंच पांडुरंग चौगले उपसरपंच आनंद पाटील शिवाजी पाटील राजाराम चौगले अण्णासो पवार उत्तम पाटील संतोष ढवण शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते